सोप्या पद्धतीने कशी सोडवायची हे आपण पाहणार आहोत. यासाठी मी काही खास ट्रिक्स तुम्हाला देणार आहे. यावरची उदाहरणे आपण सोडवूया. मी उदाहरण इथं घेतलेलं आहे. संवेदचा जन्म 2013 साली झाला व सिमरनचा जन्म 2003 साली झाला, तर 2020 साली त्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर असेल? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील फरक हा नेहमी कायम असतो. तर आता वरील उदाहरणामध्ये संवेद आणि सिमरन यांच्या वयातील फरक आपण काढूया. संवेदचा जन्म आणि सिमरनचा जन्म, यांचा जन्म, संवेदचा जन्म झालाय 2013 साली आणि सिमरनचा जन्म झालाय 2003 साली. या दोघांच्या वयामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. मग हा जो आहे तो फरक आहे. हा आजचा वयातील फरक 10 वर्ष आहे. यावरून आणखीन 20 वर्षानंतर किंवा 2020 साली वयातील फरक सिमरन आणि संवेद यांच्या वयातील फरक हा 10 वर्षाचाच असणार आहे. म्हणजेच सिमरन आणि संवेद यांच्या वयातील जो फरक आहे तो 10 वर्षाचा, म्हणजे वयातील अंतर हे 10 वर्षाचं त्यांच्या कायम असणार आहे. यानंतर उदाहरण आहे, पुढील उदाहरण आहे, नैतिक आणि श्लोक यांचे एकूण वय आज 45 वर्ष आहे. 5 वर्षानंतर नैतिकचे वय 25 वर्ष असेल तर श्लोकचे त्यावेळचे वय किती असेल? ज्यावेळेस पूर्वीचं वय, आजचं वय आणि नंतरचं वय अशी वयांवरची तुलना करून जर उदाहरण दिलेलं असेल तर त्यावेळी असे उदाहरण सोडवताना काय करायचं, एक तक्ता आखून घ्यायचा. दिलेल्या व्यक्तींची नावं, पूर्वीचे वय, आजचे वय आणि नंतरचे वय, त्या त्यापुढं चौकटीमध्ये त्यांची दिलेली वये मांडून घ्या. नैतिक आणि श्लोक यांचे एकूण वय आज 45 वर्ष आहे. म्हणजे नैतिक आणि श्लोक आजच्या वयाच्या कॉलममध्ये एकूण वयामध्ये 45 लिहून घ्यायचं. हे त्यांचं आजचं वय आहे. नंतर काय सांगितलं आहे, 5 वर्षानंतर नैतिकचे वय 25 वर्ष असेल. आता नैतिक कुठं आहे? नैतिकचे वय 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर त्याचे वय 25 असणार आहे. 5 वर्षानंतरच्या वयावरून त्याचं आजचं वय 20 असणार आहे. 25 मधून 5 वर्ष वजा केली, 20 आलं. आता श्लोकचं वय आपल्याला काढता येणार आहे, नैतिकचं आजचं वय आणि दोघांच्या वयांची बेरीज. म्हणजे आज नैतिकचं वय 20 वर्ष आहे. म्हणजे या 45 मधून वजा 20 केल्यानंतर 25 वर्ष हे श्लोकचं आजचं वय असणार आहे. आणि या आजच्या वयावरून त्याचं 5 वर्षानंतरचं वय, आजचं जे वय आहे याच्यामध्ये अधिक 5 केल्यानंतर 25 अधिक 5 30 हे 5 वर्षानंतर श्लोकचं वय असणार आहे. श्लोकचे वय 30 वर्ष असणार आहे. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. यानंतर पुढील उदाहरण आहे, गुड्डूच्या वडिलांचे वय तिच्या वयाच्या तिप्पट आहे. गुड्डूच्या वडिलांचे वय 4 वर्षापूर्वी 41 वर्ष होते, त्यावेळी गुड्डूचे वय किती असेल? आता बघा, इथं फक्त गुड्डूच्या वडिलांचे वय 4 वर्षापूर्वीचं वय दिले. 4 वर्षापूर्वीचं म्हणजे पूर्वीच्या वयाच्या कॉलमचे नाव, पूर्वीचे वय, आजचे वय आणि नंतरचे वय असे 4 कॉलम आखून घेतले. नावामध्ये गुड्डू, वडील आणि त्यांचं एकूण वय. आता जे दिलंय ते मांडून घ्यायचं. वडिलांचं वय 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वीचे वय, वडिलांचे वय 41 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी आता काय सांगितलंय आपल्याला पुढं, त्यावेळी गुड्डूचे वय किती असेल? आता वर माहिती काय दिलेली आहे, गुड्डूच्या वडिलांची वय तिच्या वयाच्या तिप्पट आहे. आज गुड्डूच्या वडिलांचे वय जर 45 असेल, 45 ची 1 पट काढून घ्यायची. आता आपल्याला गुड्डूचे वय काढायचंय. गुड्डूचे वय बरोबर 45/3 बरोबर 15 वर्षे. 15 वर्षे हे गुड्डूचे आजचे वय आहे.
आणि 4 वर्षापूर्वीचं विचारले. 4 वर्षापूर्वी गुड्डूचे वय बरोबर 15 वजा 4 बरोबर 11 वर्षे. 4 वर्षापूर्वी गुड्डूचे वय किती असणार आहे? 11 वर्षे. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 52 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे, तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय किती? आता बघा, आई आणि मुलगा या दोघांच्या वयातील फरक आणि वयांची बेरीज दिलेली आहे. ज्यावेळी त्यांच्या वयांची बेरीज 52 वर्ष तेव्हा त्यांची वजाबाकी करायची. वयांची बेरीज आहे 52 वर्ष आणि वयातील फरक आहे 28 वर्ष. यांची वजाबाकी येईल 24. आता या 24 ची समान वाटणी करायची. समान वाटणी करत असताना आई आणि मुलगा यांना हे वय वाटून टाकायचे. आता 24 ची दोघांना समान वाटणी म्हणजे 12 आईला 12 मुलाला. आता जी व्यक्ती मोठी आहे, मुलापेक्षा आई मोठी असणार आहे, म्हणून आईला वयातला फरक जो आहे तो आईला देऊन टाकायचा. आता समान वाटणी केलेलं वय आणि वयातील फरक. समान वाटणी आहे 12 वर्ष अधिक वयातील फरक आहे 28 वर्ष, यांची बेरीज झाली 40 वर्ष. 40 वर्ष आईचे आणि 12 वर्षे मुलाचे, हे दोघांचे आजचे वय झाले. आता काय विचारले आपल्याला? 2 वर्षानंतर, 2 वर्षानंतर मुलाचे वय विचारले बरोबर 12 अधिक 2 बरोबर 14 वर्षे, हे मुलाचे वय असेल. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. पुढील उदाहरण आहे, 7 वर्षापूर्वी सानिका आणि केतकी यांचे एकूण वय 30 वर्ष होते, तर 7 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती वर्ष असेल? बघा, जे दिलेलं आहे ते या तक्त्यामध्ये मांडून घेऊया. 7 वर्षापूर्वी सात वर्षापूर्वीचे वय सानिका आणि केतकी यांचे एकूण वय 30 वर्ष होते, तर 7 वर्षानंतर त्यांचे वय किती असेल? आता हे काढत असताना अगोदर आपण त्यांचे आजचे वय, पूर्वीचे वय जर दिलेलं असेल त्यावरून आजचं वय काढून घ्यायचं. आजचं वय काढत असताना सानिकाचे 7 वर्ष, केतकीचे 7 वर्ष, असे एकूण 14 वर्ष ह्या पूर्वीच्या वयामध्ये अधिक करायचे. 14 आणि 30 यांची बेरीज झाली 44. 44 हे आजचे वय असणार आहे. आता 7 वर्षानंतर काढायचं आहे, आजच्या वयामध्ये परत 7 7 वर्ष अधिक करून घ्यायचे. 7 आणि 7 14 वर्ष यामध्ये अधिक केली आपण, म्हणजे हे 44 हे आजचं वय आणि त्याच्यामध्ये अधिक केलेलं 14 वर्ष, म्हणजे 58 वर्ष हे 7 वर्षानंतरचे वय असणार आहे दोघींच. 7 वर्षानंतरचं वय 58 वर्ष असणार आहे आणि याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. यापुढील उदाहरण आहे, चिंटू आणि पिंकी यांच्या वयामध्ये 4 वर्षाचे अंतर आहे, 6 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 28 वर्ष असेल, तर पिंकीचे आजचे वय किती? आता जी दिलेली माहिती आहे ती आपण लिहून घेतलेली. चिंटू आणि पिंकी यांच्या वयातील फरक 4 वर्षाचा आहे,
चिंटू व पिंकी यांच्या आजच्या वयांची बेरीज. आजच्या वयांची बेरीज ही 28. आता वय 6 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 28 वर्ष दिले. मग 6 वर्षानंतर जर 28 असेल, आज त्यांचं वय दोघींचं 6-6 वर्ष वय, म्हणजे दोघींचं मिळून 12 वर्ष वय, हे 28 मधून वजा करावं लागेल आणि वजाबाकी येईल 16 वर्ष. आता ही काय झाली, आजच्या वयांची बेरीज झाली, चिंटू आणि पिंकी यांच्या आजच्या वयांची बेरीज. चिंटू व पिंकी यांची आजच्या वर्ष आजच्या वयांची बेरीज 16 वर्ष, वयातला फरक 4 वर्ष, आणि यांची वजाबाकी केल्यानंतर 12 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. याची समान वाटणी करायची. चिंटू आणि पिंकी हे दोघांना विभागून 12ची समान वाटणी. समान वाटणी केल्यानंतर चिंटूला 6, पिंकीला 6 मिळालेला आहे. आता या 6-6 वर्ष वयामध्ये जो मोठा आहे, जो मोठा आहे त्याला वयातला फरक. आता कोण मोठा आहे इथं दिलेलं नाही, म्हणजे या दोघांचं, समजा आपण चिंटूला मोठं समजूया किंवा मोठा व्यक्ती, मोठा व्यक्ती जो असेल त्याचं हे दोघ 6 पैकी दोघांना मिळालेलं 6 वर्ष वय, अधिक वयातला जो फरक आहे, वयातील फरक 4, म्हणजे मोठ्या व्यक्तीचं वय 10 वर्ष येईल आणि लहान व्यक्तीचं वय 6 वर्ष येईल. आता आपल्याला विचारले पिंकीचं वय, पिंकीचं वय एकतर 6 वर्ष, 6 पर्याय असायला पाहिजे, 6 पर्याय नाही, म्हणजे पर्याय क्रमांक याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. पिंकीचं आजचं वय हे 6 वर्ष किंवा 10 वर्ष येईल.